हरिश्चंद्रगड 4,000 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगरांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. 3,500 वर्षांहून ही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषणकडे कपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. अशा या प्राचीन व अद्वितीय गडावर कसे पोहोचता? पहिला मार्ग कल्याण मुडबार मार्गे माळशेज घाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. परंतु ही वाट अतिशय अवघड असल्याने प्रस्तारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच या वाटेने यावे. दुसरा मार्ग मुंबई नाशिक रस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर 2 मार्गांनी चढाई करता येते. तिसरा मार्ग राजूर ते पाचणे. राजूर अंबिट मुळा नदीच्या खोऱ्यातून धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकडास वळसा घालून टोलारखिंडीत पोहोचता येते. माळशेज घाट मार्गे खुबी व तिथून खिरेश्वर गावातूनही जाता येते. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे. पहिलं हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. या मंदिराची तळापासून उंची 16 मीटर आहे. 2. तारामती शिखरावरून एक ओढा वाहत येतो, यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये अमृततुल्य थंडगार पाणी आहे. गुहेमध्ये एक चौथरा आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केला अशी आख्यायिका गावकरी सांगतात. या चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून तत्वसागर नावाचा ग्रंथ लिहिला. केदारेश्वराची गुहा. मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने डाव्या हातास एक गुहा लागते. हीच ती केदारेश्वर गुहा. यात 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. प्रदक्षिणा घालावायची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. पाहण्यासारखं पुढचं ठिकाण तारामती शिखर. गडावरील सर्वात उंच शिखर साधारणत उंची 4,850 फूट. शिखराच्या पोटात एकूण 7 लेणी आहेत. माथ्यावर 2 ते 3 शिवलिंग आढळतात. हरिश्चंद्र गडावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोकण कडा. अर्ध्या ते 1 किलोमीटर परिघाचा वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकण कडा हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची सरळ धार 1,700 फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारण 4,500 फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पाहण्याचा आनंद अवर्णनीयच आहे. गडा एवढी विविधता इतर कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. हरिश्चंद्रगड अभयारण्यात प्राणीवैभव मात्र शिकारीमुळे कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे, वानर इत्यादी प्राणी आढळतात. अशा या अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरी ठरतो. चला तर मग बघूया वनी टीचर्स ग्रुपसोबत संपूर्ण हरिश्चंद्रगड. महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिनादती चौघडी हिमालया.
को करीब से आज हम मिले हैं नसीब से हो देख लो हमको करीब से आज हम मिले हैं नसीब से ये पल फिर कहां और ये मंजिल फिर कहां गजब का है सोचो जरा ये दीवानापन देखो जरा तुम हो अकेले तुम भी अकेले मजा आ रहा है कसम से
शिवा।